मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज बघा आपण इथे फॅन्सी गाऊनची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. 2 मीटर कापड मी पूर्ण इथे मोकळा ठेवलाय. 2 मीटर कापड आहे हा. आता याची स्टेप बाय स्टेप कटिंग बघा आपण कुठल्या पद्धतीने करणार आहोत ती. तर बघा आधी आपण आता कापडची डबल घडी घातली आहे. कापड मी डबल ठेवलाय. आता बघा याची आपण कटिंग कुठल्या पद्धतीने करायची. आधी मेजरमेंट मी तुम्हाला सांगेल आणि त्यानुसार पूर्ण आपण इथे कटिंग पाहणार. आधी हा मुद्दा बघा या पॉइंटला वरती. इथे आधी आपण कापड जो येतो एका लेवल मध्ये इथे ड्रॉ करून घेते, जेणेकरून शोल्डरचा पॉइंट कमी जास्त नको व्हायला. तर बघा यानुसार आता हे झालंय. तर आधी बघा आपला जो वरचा जो पॉइंट आहे त्याचं मेजरमेंट कट करायचंय. तर हा जो आहे तो मी इथे तयार घेणार आहे बघा या पॉइंट पर्यंत 11 इंचावरती. यात आपल्याला 1 इंचची मार्जिन ठेवायची आहे, 1 इंचची मार्जिन. आणि बघा आता कापडाची घडी कुठल्या पद्धतीने केली आहे. चेस्ट गेअर आहे 34 इंचाचा, तर 8.5 वरती एक पॉइंट घ्यायचाय. यात मार्जिन ठेवली मी 2 इंचावरती, म्हणजे की जेवढी मी इथे घडी घातली कापडाची या पॉइंट पर्यंत, बरोबर. तर बघा आता शोल्डरचं मेजरमेंट कसं घ्यायचंय. 14 इंचाचं शोल्डर आहे इथे बघा या पॉइंटला वरती 14 इंचाचं शोल्डर आहे. तर इथे आपण 7 इंचावरती एक पॉइंट घेऊया. 7 इंचावरती शोल्डरचा मेजरमेंट निम्मा पार टाकला शोल्डरचा. मुंड्याची जी उंची आहे ती मी इथे घेते 7 इंचावरती. आणि जसं की मी इथे घडी घातली आहे त्यानुसार इथे आपण पूर्ण याला मॅच करून घ्यायचं या पॉइंट पर्यंत. आधी आपण सिंगल पार्ट कट करतोय, लक्षात घ्यायचंय. पाठीमागची जी गोलाई आहे ती मी देते इथे 1.5 इंचावरती. आतल्या हाताने याला मॅच करायचं या पद्धतीने. आता गळ्याचा घेरा आहे तो मी घेते इथे 2.5 इंचावरती. 2.5 इंचाचा गळ्याचा घेरा आपण इथे घेतोय. पाठीमागचा जो गळा आहे तो मी इथे घेते 3 इंचावरती, हलकीशी गोलाई. ठीक आहे. आता इथे कमरेचं वेगळं मेजरमेंट न टाकता हा पॉइंट मी इथे सरळ ड्रॉ करून घेते. आता बघा हा जो ड्रॉ केलेला पार्ट आहे याला आधी आपण कट करून घेऊया. तर बघा जसं आपण आता पाठीमागचा पार्ट मी इथे कट केला, यात करायचं काय हा पार्ट इथल्या या पॉइंटलाच ठेवायचा आहे. आणि याच्यात बघा आपल्याला मेजरमेंट इथे सेम असणार आहे. फक्त यात आता करायचं काय की आपल्याला पुढचा जो गळा आहे त्याची उंची थोडी वाढवायची आहे आणि इथे 1 इंचची आपल्याला घ्यायची गोलाई. तर यानुसार बघा आता हा जो मी सेम कापड ठेवलाय आधी याला आपण उंची आपली सेम असणार आहे त्याच्यामुळे या पॉइंटला याला ड्रॉ करून घ्यायचंय. गळ्याचा घेरा आपला 2.5 इंचाचा असणार आहे. शोल्डर आपला 7 इंचाचा आहे. बाकी मुंड्याची जी उंची आहे गोलाई आपल्याला मेजरमेंट तेवढं घ्यायचंय. फक्त हिला 1/2 इंच घ्यायचंय आत या पॉइंट पासून आणि या आतल्या हाताने हिला गोलाई द्यायची या पद्धतीने. ठीक आहे. तर बघा आता गळ्याची उंची आपण इथे वाढवायची आहे. तर इथे मी जास्त नाही, फक्त पुढचा जो गळा आहे तो मी इथे घेते 5 इंचावरती राऊंड शेप मध्ये. याची आपण करून घेऊया कटिंग. आता यात बघा आपण फ्रंट पार्ट पण इथे कट केलाय. आता बघा कापडाचा मेजरमेंट जसं की मी तुम्हाला सांगितलं 2 मीटर मध्ये पूर्ण ड्रेस आपण स्टिच करणार आहोत. तर कसं तर आधी बघा दोघे पार्ट आपले इथे रेडी झालेत. आता दोघं पण पार्ट रेडी, त्यानंतर स्लीव पण यातच आपल्याला कट करायची. तर उरलेला जो हा जो माझा शिल्लक घडीवाला पार्ट आहे इथे खाली बघा या पॉइंटला, हा जो उरलेला कापड आहे ना याला काय करायचं आपण इथे आपण सेपरेट कट करून घेऊ, जेणेकरून एका लेवलमध्ये आपला हा कापड कट होईल. आणि स्लीवसाठी मला आता या कापडाची डबल घडी आहे, याला मी 4 कापडात करून घेते या पद्धतीने. ठीक आहे. 4 कापडात घडी झाली आहे. बंद बाजूपासून आता आपल्याला स्लीवची उंची टाकायची. तर इथे स्लीव जी आहे ती रेडी येईल म्हणजे 6 इंचावरती. यात मी एक्स्ट्रा घेते 1.5 इंच. यातच आपण पट्टी फोल्ड करूया. ठीक आहे. दंड घेर आहे 11 इंचाचा. 5.5 वरती आपण एक पॉइंट देऊया. परत यात घेऊया 1.5 इंचाची मार्जिन, बरोबर. आता या पॉइंट पासून एक काखेतला पॉइंट टाकूया 3 इंचावरती. आणि या पॉइंट पासून मुंड्याची आपण टाकूया गोलाई जी की आपली येईल 7.5. यात घेऊया परत 1.5 इंचाची मार्जिन. वरून 1 इंचाचा गॅप घ्यायचा आहे आणि याला या पॉइंट पर्यंत उतरवून द्यायचं या पद्धतीने. इथे घ्यायची आपल्याला ड्रॉ करून. ठीक. खालीवर कापडे तर या पॉइंटला आधी आपण या पद्धतीने कट करू.
तर बघा आता आपल्या स्लीव जे आहे ते दोघे स्लीव आपल्या इथे रेडी झाले. आता बघा स्लीव आपल्या दोघं इथे रेडी आहेत. फ्रंटची आपल्याला द्यायची गुलाई, पण त्यासाठी आपल्याला करायचं काय आहे, हा जो एक सेंट्रल पॉइंट आहे स्लीवर आपलं वर्क आहे त्याच्यामुळे आपण स्टिचिंगच्या वेळेसला देऊया गुलाई. तर बघा दोघे स्लीव रेडी. आता आपण खालचा जो घेर आहे याची गाऊन साठी कटिंग कशी करता, जे नवीन आहेत ज्यांना प्रश्न पडला की नेमकी गाऊन साठी कटिंग कशी करायची, तर आपण आता ते पाहूया. तर बघा आता परत मी कापडाची डबल घडी घातली आहे. यानुसार आता इची घडी आपल्याला घालायची कशी आहे, तर कापडाचं मेजरमेंट बघा लक्षात घ्या. सीड गेअर आहे 40 इंचचा बरोबर, तर मग 10 आणि यात आपल्याला अजून एक्स्ट्रा घ्यायचं 4 इंच, म्हणजेच की 14 इंचावरती घडी जी आहे ती पूर्ण 14 इंचावरती घातली आहे. आधी पाठीमागचा पार्ट कट करतोय लक्षात घ्यायचंय. आता बघा 4 इंच एक्स्ट्रा घेत मी सीड गेअर पेक्षा मेजरमेंट कापडाची घडी घातली. आता बघा या पॉइंटला वरती बघा, आता इथे वरती या पॉइंटला जसं की आपण आपल्या शोल्डरचा पॉइंट जसा कट केला आधी, तर इथे एका लेवल मध्ये मी जे ते कापडला ड्रॉ करून घेते व्यवस्थित. आता एका लेवल मध्ये इथे मी ड्रॉ केलाय. आता हे झाल्यानंतर आपल्याला करायचं काय, या पॉइंटला जॉबला कमरेचा आपण इथे मेजरमेंट घेतले, हा जो पार्ट आहे याला इथे या पद्धतीने ठेवायचे. आता हा पॉइंट इथे मॅच होणार आहे. पाठीमागचा पार्ट आहे यात आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं नाहीये, यात आहे तसं आपल्याला इथे ठेवायचंय. आणि हा जो पार्ट आहे ना, आता हा जो आपला कमरेचा पार्ट आहे याच्यासाठी याला सरळ या पद्धतीने आपल्याला कटिंग करायची गोलाईमध्ये या पॉइंट पर्यंत पूर्ण या पॉइंट पासून कटिंग. बघा काहीच एक्स्ट्रा मेजरमेंट मी घेतलं नाहीये, जेवढा तेवढा कमरेचा पार्ट ठेवलाय, 4 इंच एक्स्ट्रा घेतलाय आणि तो पार्ट मी पूर्ण बॉटम पर्यंतच्या पार्ट पर्यंत आपण ठेवलाय आणि त्या पॉइंट पासून आपल्याला कटिंग करायची. हा आपला पाठीमागचा पार्ट आहे लक्षात घ्या, मॅच करायचा, तर याची आपण करून घेऊया कटिंग. पूर्ण इथे पाठीमागचा जो पार्ट आहे तो कट करून घेतलाय आणि उरलेला आपला हा कापड शिल्लक इथे बघा या पद्धतीने, ठीक आहे. आता बघा या कापडाला आपल्याला करायचं काय, हा आपला फ्रंटचा कापड असणार आहे त्याच्यामुळे याला काय करायचं आहे, जेवढा कापड आहे ना याला पूर्ण घडी घालून घ्या. जेवढा शिल्लक कापड आहे घेराचा पाठ पूर्ण आपल्याला घडी घालून घ्यायची. आता बघा आपण पाठीमागचा पार्ट कट केला, तर फ्रंट पार्ट साठी मी कापडाची डबल घडी घातली आणि याची मी कटिंगच करणार नाही आहे, तसा याला स्टिच करायचंय. तर आता आपली कटिंग जी आहे ती पूर्ण कम्प्लीट आहे. बघा हा पाठीमागचा पार्ट, याची डबल घडी घालायची आणि फक्त एक्स्ट्रा जो इथे एक्स्ट्रा जो आपला कापड आहे आता हा पोस्टमध्ये थोडा तिरकसा तेवढा पार्ट मी ते कट करून घेणार आहे आणि आहे तसा कापड आपण फ्रंट पार्टला स्टिच करणार आहोत. तर याच्यामध्ये बघा आता याच्यामध्ये आपण पाठीमागच्या पार्टला मी पूर्णपणे इथे आकार देऊन घेतला या पद्धतीने. फ्रंट पार्ट मी मोकळा सोडलाय आहे तसा. याच्यामध्ये आपला आता हे जे दोघंही पार्ट आहे फ्रंटचे पूर्ण गाऊनसाठी गाऊनच्या कटिंगसाठी टॉपचा जो पार्ट आहे तो रेडी आहे. याच्यामध्ये आपली स्लीव पण इथे कटिंग करून रेडी. तर बघा आजच्या व्हिडिओत आपण याची कटिंग पाहिली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये याची आपण पूर्ण स्टिचिंग पाहणार आहोत गाऊनची, जेणेकरून पुढचा जो पार्ट आहे ड्रेस सारखा याला आपण फिटिंग द्यायची नाही आहे. घालायला हा उन्हाळ्यासाठी पूर्णपणे कम्फर्टेबल हवा आहे, तर याची स्टिचिंग कशी असणार आहे तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल याची स्टिचिंग जी आहे ती मी तुम्हाला मशीनवरती दाखवणार आहे. त्यासाठी घाई नाही, आजच्या व्हिडिओत फक्त आपण कटिंग पाहिली आहे. पुढचा जो पार्ट 2 असणार आहे तो आपला असणार आहे ते स्टिचिंगचा.